ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दुपारी 4 बातम्या. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त सुरक्षा सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी सहभागी होणार नाही. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याहून संपूर्ण देशाला संबोधित करणार आहे. त्यासाठी तयारी युद्धस्तरावरती सुरू झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये जवळपास 1.5 लाखापेक्षा जास्त पोलीस बळ तैनात असणार आहे. सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था ही 4 ते 5 स्तरीय असणार आहे, ज्यामध्ये निमलष्करी दल सोबतच पॅरामिलिटरी फोर्सेस, त्यानंतर सोबतच सॉ कमांडो आणि यांच्याशिवाय दिल्ली पोलीस सोबतच जर बघितलं आपण तर जवळपास 5,000 जास्त CCTV लावण्यात आलेले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीची मोठी तयारी राजधानी दिल्लीतील या लाल किल्ल्या परिसरात करण्यात आलेली आहे. दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सेस आणि सोबतच SPGच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाची सुरक्षित जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. यावर्षीचा जो कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये लहान बालकांचा समावेश असणार नाही आहे, कारण की कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि कोरोनाचा प्रकोप बघता या पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येने यावर्षी खास करून NCCचे छात्र सहभागी होणार आहेत, त्यासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे. रिहर्सल देखील सुरू झालेले आहेत आणि समोर जो दिसतोय तो लाल किल्ला जो दिसतोय त्या लाल किल्ल्याच्या प्राचीरवरून म्हणजे जे मध्यभागी दिसतंय तिथून जिथे बुलेट प्रूफ काच लावण्यात आलेली आहे तिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील. आजचा हा जो लाल किल्ल्याचा जो कार्यक्रम असणार तो भव्य दिव्य असावा यासाठी सर्व ती प्रयत्न सुरू झालेले आहे. कोरोनाच्या काळामध्ये स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान देशाला संबोधित करताना एक आत्मनिर्भर पॅकेजच्या संदर्भात, आत्मनिर्भर अभियानाच्या संदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यावर्षीचा स्वतंत्रता दिनाचा सोहळा जो आहे तो ऐतिहासिक रहावा असाच प्रयत्न असणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह प्रशांत रामदास, News18 लोकमत. देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आपण एक नजर टाकूया की आज देशातली राज्यातली परिस्थिती काय, देशातली कोरोनाची स्थिती काय आहे जाणून घेणार आहोत आपण कोरोना वॉलच्या माध्यमातून. आपण कोरोनाची आजची परिस्थिती जर बघितली तर आपल्या सगळ्यांसाठी ही बाब चिंताजनक आहे, कारण आज देशातला कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे तो प्रचंड वाढलेला आहे. आजवरची सर्वात मोठी वाढ कोरोनाबाधित रुग्णांची आज झालेली दिसते, गेल्या 24 तासातली आहे. तब्बल 66,999 म्हणजे 67,000 रुग्ण एका दिवसात भारतात समोर आलेले आहेत आणि जगातली सुद्धा एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ आहे. पण दिलासादायक बाब काय आहे तर ही दिलासादायक बाब आहे, कारण रिकव्हरी रेट जो आहे, बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते 70%च्याही पुढे गेलेलं आहे. पण त्यातल्या त्या चिंताजनक बाब ही आहे की 47,000 जास्त लोकांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे जीव गेलेला आहे. ही भारतासाठी निश्चितपणे चिंतेची बाब आहे. एका बाजूला 66,000 जास्त रुग्ण जर एका दिवसाला येत असतील तर मग ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही जी आहे ही सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हीच आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची बाब आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कशी वाढत गेलेली आहे आपण चार्टच्या माध्यमातून बघूयात. कन्फर्म केसेस आहेत, या कन्फर्म केसेस कशा वाढलेल्या आहेत आपल्याला या चार्टमधून दिसेल. 30 जुलैला काय परिस्थिती होती तर 1,15,83,792 इतके रुग्ण 30 जुलैला होते. पण जुलैच्या नंतर ऑगस्टच्या नंतर आता 13 ऑगस्टला आपण आलेलो आहोत. 13 ऑगस्टला हा आकडा कसा वाढत गेलेला आहे आपल्याला दिसतंय. हा आकडा गेलेला आहे आता 23 लाखांच्या सुद्धा पुढे, जवळपास आता 25 लाखाच्या उंबरठ्यावर आपला देश आहे. दिवसाला 60,000 कधी आणि काल तर अक्षरशः 66,000 जास्त रुग्णसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे हा वाढणारा जो आकडा आहे कन्फर्म केसेसचा तो आपल्यासाठी चिंतेची बाब ठरतोय. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कशी वाढती आहे ती आपण बघितलं, पण या वाढणाऱ्या संख्येबरोबरच भारतासाठी सर्वात मोठी दिलासादायक बाब ही आहे की आपला जो रिकव्हरी रेट आहे तो खूप चांगला आहे. तो कसा वाढत गेलेला आहे तो आपण बघतोय. 30 जुलैची ही परिस्थिती आहे. 30 जुलैला तो 10 लाखांवर होता, पण आता 13 ऑगस्टला आपण बघतोय की 16 लाखांपेक्षा जास्त, जवळपास 16,95,982 इतके रुग्ण आता रिकव्हर्ड झालेले आहेत. त्यामुळे बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा आपल्या देशासाठी चांगलं आहे आणि ही मोठी दिलासादायक बाब आपल्याला सध्या तरी म्हणता येईल. पण ही जी रिकव्हरी पर्सेंटेज आहे रिकव्हरीचं ते पर्सेंटेज सुद्धा चांगलं आहे. आपण बघतोय की
सुरुवातीला 4 ऑगस्टला काय परिस्थिती होती, 4 ऑगस्टला आपण बघतोय की 66% इतकी जवळपास रिकव्हरी रेट होता, पण आता तो वाढत चाललेला आहे. जशी रुग्णांची संख्या वाढते अगदी तशाच प्रकारे रिकव्हरींगचा रेट सुद्धा वाढतोय. 13 ऑगस्टची परिस्थिती आहे 70% जास्त, 70.8% इतका बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. त्यामुळे रुग्णसंख्या एका बाजूला वाढत असली तरी हा जो रेट आहे तो मात्र भारतासाठी मोठा दिलासादायक म्हणायला हवा. आज कोरोना वॉलमध्ये इतकंच, धन्यवाद. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.